तर बघा, आपण एक न्यू सिरीज स्टार्ट केली आहे, ती म्हणजे लर्न फिजिक्स थ्रू प्रॉब्लेम. यामध्ये आपण काय करणार आहोत, सेट महाराष्ट्र सेट एग्जाम मध्ये जे काही ओल्ड एग्जाम्स मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्सचे आपण सोल्यूशन्स डिस्कस करणार आहोत. तर ही त्याचं ही जे पहिला सेशन आहे, यामध्ये आपण सेट 2020 मध्ये क्वांटम मेकॅनिक्सच्या पोर्शन मध्ये आलेले काही क्वेश्चन्स आहेत, एक दोन क्वेश्चन्स ते डिटेल मध्ये डिस्कस करू. त्यामधलं करेक्ट ऑप्शन तर कुठला आहे ती बघूच बघू, बट बाकीचे ऑप्शन का करेक्ट नाही आहे याकडे पण आपला फोकस करण्याचा, म्हणजे ते पण समजण्याचा आहे, समजून घेण्याचा उद्देश आहे. ओके, तर बघूया. बघा, क्वेश्चन पहिला आहे या सिरीज मधला. क्वेश्चन फर्स्ट काय आहे, आउट ऑफ द फॉलोइंग पार्टिकल्स ऑल हॅव्हिंग सेम कायनेटिक एनर्जी. ओके, काय करायचंय, तर क्वेश्चनला पहिलं केअरफुली लक्ष केअरफुली रीड करायचं. काय आहे दिलेलं आहे, खाली काही पार्टिकल्स दिले आहेत. आउट ऑफ द फॉलोइंग पार्टिकल्स ऑल हॅव्हिंग, सगळ्यांना काय आहे, सेम कायनेटिक एनर्जी. सेम कायनेटिक एनर्जी यामधला हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. हा शब्द आपल्यासाठी, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे, आउट ऑफ द फॉलोइंग पार्टिकल्स ऑल हॅव्हिंग सेम कायनेटिक एनर्जी विच हॅज द लॉन्गेस्ट वेव्हलेंथ. कुठल्या पार्टिकलला लॉन्गेस्ट वेव्हलेंथ असेल, म्हणजे काय विचारले तुम्हाला, लॅमडा विचारलेला आहे, लॉन्गेस्ट लॅम्बडा लॉन्गेस्टची व्हॅल्यू विचारलेली आहे. हा सेट डिसेंबर 2020 म्हणजे 28 डिसेंबरला जो एक्झाम झालेला, तो सेटचा त्यामध्ये आलेला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. तर आपण अगोदर या क्वेश्चनला समजून घेऊया, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि याचा आन्सर, राईट आन्सर कुठला आहे आणि बाकी आन्सर, जे राईट ऑप्शन आहे ते पण टिक करणार आपण, बट बाकीचे ऑप्शन का राईट नाही आहे ते पण बघणार. ओके, सगळ्यात पहिलं दिलेलं काय आपल्याला, जे काही पार्टिकल्स आहेत, सगळ्या पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी जी आहे, ती कायनेटिक एनर्जी काय आहे, सेम आहे. कायनेटिक एनर्जी सेम आहे. ओके, विचारलेलं काय आहे, वेवलेंथ. मग असं कुठलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे की ज्यामध्ये वेवलेंथ आणि कायनेटिक एनर्जी, वेवलेंथ आणि कायनेटिक एनर्जी दोन टर्म सायमल्टेनियसली इन्वॉल्व होणार. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्ही कुठलं इक्वेशन बघितलेलं आहे, तर तुम्ही एक इक्वेशन बघितलेलं असेल, डी ब्रॉगली वेवलेंथ लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी, हे रिलेशन तुम्ही बघितलेलं असेल. आणि पी म्हणजे काय असतं, तर पी असते तुमची मोमेंटम. या मोमेंटमला तुम्ही कसं लिहू शकता, तर पी किंवा एनर्जी ई काय असते, तुमची टोटल एनर्जी ई असते, पी स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम, ज्यामध्ये पी असतं मोमेंटम आणि ई असते सिस्टमची कायनेटिक एनर्जी. ओके, यामध्ये पोटेन्शियल आपण ऍडअप केलेलं आहे का, नाही. जर पोटेन्शियल ऍड केलेलं असते तर ही टोटल एनर्जी असते, बट यामध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू 0 आहे. सो ही जी आहे ई, ही काय आहे, कायनेटिक एनर्जी. मग यावरून पी ची व्हॅल्यू कशी लिहिणार आपण, यावरून पी लिहिणार आपण अंडर रूट ऑफ ट्वाईस एम इंटू ट्रायसियम इंटू ई, ज्यामध्ये ई काय आहे, तर ई आहे कायनेटिक एनर्जी. ई काय आहे, कायनेटिक एनर्जी. एम काय आहे, ज्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आहे त्या पार्टिकलचं काय आहे, एम मास आहे. ओके, मग यावरून तुम्हाला वेवलेंथ एक्सप्रेशन काय मिळेल, वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच, एच इज प्लँक्स कॉन्स्टंट, अपॉन अंडर रूट ऑफ ट्रायसियम ई, अंडर रूट ट्रायसियम ई. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन, अल्फा पार्टिकल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे चार ऑप्शन दिलेले. इलेक्ट्रॉन, अल्फा पार्टिकल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन चार ऑप्शन दिले. चारही मटेरियल पार्टिकल्स आहेत, म्हणजे सगळ्या प्रत्येक पार्टिकलला काही ना काही मास असते. ओके, आणि ई जी आहे ही प्रत्येक मटेरियल पार्टिकलची काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. आता क्वेश्चन मध्ये देताना स्टेटमेंट मध्ये सांगितलं की सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जी सेम आहे, म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक पार्टिकलची जी वेवलेंथ आहे लॅम्बडा ती व्हॅरी करणार, कशामुळे एच तर कॉन्स्टंट असतो, एनर्जी प्रत्येकाची सेम आहे, म्हणजे लॅम्बडा हा व्हॅरी करणार डिपेंडिंग अपॉन मास ऑफ द पार्टिकल. ओके, म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो, लॅम्बडा जो आहे तो 1/√mला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, 1/√mला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो की जो पार्टिकल स्मॉलेस्ट मासचा असेल, जो पार्टिकल स्मॉलेस्ट मासचा असेल, त्या पार्टिकलशी असोसिएटेड वेवलेंथ डी ब्रॉगली वेवलेंथ जास्त असेल. का, कारण इन्वर्स प्रोपोर्शनलिटी रिलेशन काय सांगतं, जर ही क्वांटिटी जास्त असेल तर ही कमी, आणि ही कमी असेल तर ही जास्त. सो यावरून आपण काय सांगू शकतो की फॉर यम स्मॉलर, स्मॉलर मासचा पार्टिकल हॅव्हिंग लॅम्बडा लार्जर,
त्याच्यासाठी वेवलेंथ काय लांबडा लार्ज आहे. हा कॉन्क्लुजन वर आपण पोहोचलो, या कॉन्क्लुजन वर आपण पोहोचलो. तर बघा आता येऊ आपण ऑप्शन कडे. इलेक्ट्रॉन, अल्फा पार्टिकल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर आपल्याला माहिती आहे या सर्वांपैकी प्रोटॉन जे असते, प्रोटॉनचा मास आहे 18.36 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. अल्फा पार्टिकल मध्ये दोन प्रोटॉन असतात आणि दोन न्यूट्रॉन असतात, म्हणजे अल्फा पार्टिकलचा मास काय आहे 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन प्लस 2 टाइम्स मास ऑफ न्यूट्रॉन. आणि आपल्याला बाय डिफॉल्ट माहिती आहे की न्यूट्रॉन जो आहे ते न्यूट्रॉनचं मास हे सर्वात जास्त असतं प्रोटॉनच्या मासपेक्षा, आणि प्रोटॉनचं मास हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा जास्त आहे. या सर्वांपेक्षा मास ऑफ अल्फा पार्टिकल हे सर्वात जास्त आहे. म्हणजे मासेसची ऑर्डर कशी आहे, तर अल्फा पार्टिकलचं मास सर्वात जास्त, त्यानंतर न्यूट्रॉनचं मास, त्यानंतर प्रोटॉनचं मास, आणि सर्वात लहान आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन. सर्वात लहान आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे रिलेशन आपल्याला काय सांगते की ज्या पार्टिकलचा मास सर्वात लहान असेल त्या पार्टिकलशी असोसिएटेड वेवलेंथ सर्वात जास्त असेल. यावरून आपण काय सांगू शकतो की इलेक्ट्रॉन हा जो पार्टिकल आहे याचा मास सर्वात कमी आहे, आणि या रिलेशन वरून आपल्याला इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड डी ब्रॉग्ली वेवलेंथ लॅम्बडा काय मिळते, जास्त मिळते. आता सेम क्वेश्चन जर का असा विचारलेलं असता की विच ऑफ द पार्टिकल्स हॅव स्मॉलेस्ट वेवलेंथ, तर मग आन्सर काय असतं त्याचं, अल्फा पार्टिकल असतं. बट यावेळेस लॉंगेस्ट वेवलेंथ विचारले, सो याचा ऑप्शन जे आहे अन इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए काय याचं करेक्ट ऑप्शन आहे. इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे ज्याच्याशी करस्पॉन्डिंग वेवलेंथ काय सर्वात लार्जेस्ट आहे. ओके, हा होता क्वांटम मेकॅनिक्सच्या सेक्शन मध्ये विचारलेला 2 मार्क्सचा क्वेश्चन जो सीट 2020 मध्ये आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वांटम मेकॅनिक्सच्या पोर्शन मधला आहे. काय दिलं यामध्ये, इफ अ क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर, काय बघा क्वेश्चन नीट वाचायचं आहे, क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर काय, जर आपल्याला सांगितलेलं आहे की इफ अ क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर ऑफ टू ऑब्झर्वेबल्स. आता ऑपरेटर्स म्हणजे काय, तर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जे काही ऑब्झर्वेशन आपण करत असतो, ऑब्झर्वेशन क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जे काही ऑब्झर्वेशन आपण करत असतो त्या प्रत्येक ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग एक काय असतो, ऑपरेटर असतो. फॉर एक्झाम्पल बघा, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण मोमेंटम, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण मोमेंटमची मेजरमेंट करत असतो, बट मोमेंटमची मेजरमेंट करण्यासाठी आपल्याकडे एक मोमेंटम ऑपरेटर असतो. मोमेंटम ऑपरेटर ज्याला आपण पी कॅपने डिनोट करतो. सिमिलरली क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण एनर्जीची मेजरमेंट करत असतो, एनर्जी एक ऑब्झर्वेबल आहे, एनर्जीच्या करस्पॉन्डिंग ऑपरेटर आहे ज्याला आपण एनर्जी ऑपरेटर म्हणतो. एनर्जी ऑपरेटरची व्हॅल्यू असते आय एच क्रॉस डी बाय डी टी, आणि या मोमेंटम ऑपरेटरची व्हॅल्यू असते मायनस आय एच क्रॉस डी डी एक्स. हा आपण वन डायमेन्शन मोमेंटम ऑपरेटर घेतला. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय सांगते, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जो काही ऑपरेटर आहे याच्याशी करस्पॉन्डिंग आहे दोन ऑपरेटर्स आहेत, जे दोन ऑपरेटर दोन ऑब्झर्वेशन दोन ऑब्झर्वेबलच्या करस्पॉन्डिंग आहे. अपसिस्टिंग डू नॉट कम्युट, काय सांगितलेलं आहे, दोन ऑपरेटर एक आहे, दोन ऑपरेटर कम्युट करत नाही. मग आता आपण कम्युटेशन रिलेशन सपोज करायचे, ए कॅप आणि बी कॅप एकाही दोन ऑपरेटर्स आहेत, एकाही दोन ऑपरेटर्स आहेत, दोन ऑपरेटरचं कम्युटेशन रिलेशन आपण रिप्रेझेंट करत असतो कम्युटेटर ब्रॅकेट ए कॅप बी कॅप, ज्याला आपण डिनोट करत असतो ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप. तर हे काय कम्युटेशन अल्जेब्रानुस मध्ये दोन ऑपरेटरच्या कम्युटेशनची डेफिनेशन आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये कुठल्याही दोन ऑब्झर्वेबलच्या करस्पॉन्डिंग जे देखील दोन क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर आहे दोन ऑपरेटर कम्युट करत नाही. कम्युट करत नाही म्हणजे हा जो आहे कम्युटेटर ऑफ ऑपरेटर ए कॅप आणि कम्युटेटर ऑफ ऑपरेटर बी कॅप याची व्हॅल्यू काय नॉन झिरो आहे. जर कम्युटेटरची व्हॅल्यू झिरो असते तर हे दोन ऑपरेटर कम्युट करत असते. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, दोन ऑपरेटर कम्युट करत नाही. खाली चार ऑप्शन दिले, तर चार ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे चूज करायचं. ओके, मग पहिलं ऑप्शन काय सांगतं, द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम मस्ट बी निगेटिव्ह. तुम्ही होल क्वांटम मेकॅनिक्स मध्ये असं कुठेच बघितले बघणार नाही की ज्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स मध्ये ऑपरेटर आणि एनर्जी दोन ऑपरेटर कम्युट करतायत नॉन कम्युट करतायत यावरनं त्या सिस्टीमची एनर्जी पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल हे आपण
कशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकत नाही, म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारचं रिलेशन हे एक्झिस्ट करत नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बाय डिफॉल्ट काय होतं, यामधून निग्लेक्ट होतो. का? कारण दोन ऑपरेटर कम्युट करणे किंवा नॉन कम्युट करणे आणि सिस्टीमची एनर्जी निगेटिव्ह असणे पॉझिटिव्ह असणे हे बाय डिफॉल्ट त्यामध्ये इन्वॉल्व होत नाही. सो पहिलं ऑप्शन काय होतं, रॉंग होतं. दुसरं ऑप्शन काय, द पॅरिटी ऑफ द वेव फंक्शन ऑफ द सिस्टीम मस्ट बी. आता सिस्टीमची पॅरिटी इव्हन आहे की ऑड आहे आपण केव्हा सांगू शकतो, बघा सर, इफ पोटेन्शियल व्ह्यू ऑफ एक्स ऑर पोटेन्शियल व्ह्यू ऑफ आर सिस्टीमचं हे जर का ऑड असेल तर व्ह्यू फंक्शनची पॅरिटी ऑड ऑर इव्हन असते. व्ह्यू फंक्शन मध्ये पॅरिटी वाला कन्सेप्ट केव्हा इन्व्हॉल्व होतो, ज्यावेळेस सिस्टीमचं पोटेन्शियल बद्दल पोटेन्शियली सिस्टीमचं ऑड आहे किंवा इव्हन आहे किंवा सिमेट्रिक आहे सिमेट्रिक असेल तरच व्ह्यू फंक्शन मध्ये पॅरिटी वाला कन्सेप्ट इन्व्हॉल्व होतो. मग यामध्ये सिस्टीमची पॅरिटी इव्हन ऑड असण्यासाठी कम्प्युटर अल्जेब्राचा काही रिलेशन आहे का, यामध्ये नाही. सो सेकंड ऑप्शन पण काय होतं, इथून इल्युमिनेट होतं. राहतो थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन मध्ये काय आहे, द ऑब्झर्वेबल करस्पॉन्डिंग टू दीज ऑपरेटर्स मस्ट बी टाइम इंडिपेंडेंट. आता तुम्ही होल कम्प्युटर अल्जेब्रा मध्ये असं कुठंच बघितलेले राहणार की सपोज करायचं ए कॅप आणि बी कॅप हे दोन ऑपरेटर जर कम्प्युट करत नाही तर ह्या दोन ऑपरेटर्स हे टाइम इंडिपेंडेंट असतील, किंवा दोन ऑपरेटर्स हे टाइम इंडिपेंडेंट ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग असतील असं आपण कुठंच बघितलेलं नाही. सो थर्ड ऑप्शन सुद्धा काय होतं, इथून रॉंग होतं. कारण टाइम इंडिपेंडेंट ऑपरेटरच्या करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेबल टाइम इंडिपेंडेंट ऑब्झर्वेबलच्या करस्पॉन्डिंग ऑपरेटर असणं आणि ते कम्प्युट नॉन कम्प्युट करणं हे दोन गोष्टी कुठेच सिमिलर करत किंवा कुठेच मॅच करत नाही. सो बाय डिफॉल्ट आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट राहील. ऑप्शन नंबर डी करेक्ट राहील कारण पहिले तीन ऑप्शन निग्लेक्ट झाल्यानंतर चौथा ऑप्शन करेक्ट राहील. चौथा ऑप्शन काय आहे, तर इट इज इम्पॉसिबल टू नो द प्रिसाईस व्हॅल्यू ऑफ द ऑब्झर्वेबल सायमल्टेनियसली. आणि तुम्हाला ऑपरेटर कम्युटेशन अल्जेब्रामध्ये तुम्ही प्रॉपर्टी सुद्धा लिहिलेली असेल की काय, एक प्रॉपर्टी असते तुम्ही नोट करून लिहू शकता काय, इफ टू ऑपरेटर ए कॅप कॉमा बी कॅप आर कम्युट, जर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये दोन ऑपरेटर कम्युट करत असेल देन दे हॅव सायमल्टेनियस आयगेन स्टेट. त्यांना काय असते, सायमल्टेनियस आयगेन स्टेट असते अँड शेअर द सायमल्टेनियस आयगेन फंक्शन corresponding to non-degenerate eigen type. तर हा कम्प्युटर अल्जेब्रा मध्ये एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. हा स्टँडर्ड रिझल्ट जर का तुम्हाला माहित असता तर तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर इझिली देऊ शकले असते. ओके, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकीचे जे काही क्वेश्चन असतील असे क्वेश्चन या सिरीज मध्ये त्यांचे सोल्युशन्स बघत जाऊ. ओके.